एक अतिशय खळबळजनक घटना समोर आलेली आहे. वसईत मंगळवारी रात्री 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वसईत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. वसईतील पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं अत्याचार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी व तिच्या आईनं पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पीडित आणि तिच्या आईनं पोलिसांना माहिती दिली. या माहितीनंतर आईच्या तक्रारीवरून पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेमका प्रकार काय घडला होता पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पेल्हार पोलीस ठाणे हद्दीतील या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर पीडित मुलगी त्याच अवस्थेत पोलीस ठाण्यात आईसोबत पोहोचली आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी प्रकरण गांभीर्यानं घेऊन गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमला माहिती दिली. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यास सूचना दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. दरम्यान या घटनेमुळे पेल्हार परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलंय. न्यायालयानं 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पेल्हार पोलीस करत आहेत.